मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वेळेत उपचार न मिळाल्याने कारवेच्या माजी सरपंचांचा जीव गेला. खानापूर तालुक्यातील कारवे या गावचे माजी सरपंचांना परवा श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांचा ऑक्सिजन तपासला असता तो कमी दाखवला. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व घरच्या लोकांनी त्यांना तातडीने विट्यात ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उद्या या म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामीण रुग्णालयात नेले असता तासभरातच त्यांचा जीव गेला. ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर त्यांना ऑक्सिजन बेडची गरज असल्याचे सांगत परत ऑक्सिजन लेवल कमी आल्याने पुन्हा व्हेंटिलेटर बेडची गरज असल्याचे सांगितले गेले. या घोळात सदर रुग्णाचा जीव गेला. वेळेत ऑक्सिजन आणि बेड न मिळाल्याने अखेर कारवेच्या माजी सरपंचांना जीव गमवावा लागला. त्यांचे प्रेत अँब्युलन्समधून नेताना अँब्युलन्सच्या ड्रायव्हरनेही त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करत पैसे दिल्याशिवाय प्रेत उचलणार नाही अशी अडवणूक केली. अखेर डॉक्टर अनिल लोखंडे यांनी त्याला फोन करून झापल्यानंतर त्याने प्रेत नेले. आमच्या गावचे यांचा आज कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झालं. खरं तर माजी सरपंच असणारे, अध्यात्म मार्गात असणारे आणि अतिशय लोकांच्यामधनं मिळून मिसळून वागणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व काळानं आज घेऊन गेलं. खरं तर काल दुपारी त्यांनी आम्हाला बोलवून घेतलेलं होतं आणि आम्हाला विचारलेलं होतं की आम्हाला सांगत होते की मला जरा त्रास होतो आहे आणि मला कुठेतरी दाखवा. तर काल दुपारी हा विषय झाल्यानंतर आम्ही गावातल्या आशा स्वयंसेविकेला तिथं बोलवून घेतलं. आशा स्वयंसेविकेनं त्यांचं ऑक्सिमीटरनं ऑक्सिजन लेवल तपासली, त्यांचं टेम्परेचर तपासलं. टेम्परेचर 98 येत होतं पण ऑक्सिमीटरवरती ऑक्सिजन लेवल त्यांची 77 दिसत होती आणि ऑक्सिजन कमतरता असेल असं समजून त्यांनी संध्याकाळी दुपारी विट्यामध्ये जाऊन त्यांची टेस्ट करायला पाहिजे असं सांगितलं. 4 वाजता त्यांच्या घरातले लोक, त्यांचा मुलगा त्यांना घेऊन विट्याला आला. परंतु विट्यामध्ये मात्र त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनी यावं आणि त्यांची टेस्ट करावी असं सांगण्यात आलं म्हणून ते परत घरी आले. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत त्यांना जो त्रास आहे तो वाढत गेला. सकाळी 9 लाच त्यांना विट्याला आणलं आणि आत्ता 4 वाजता आहेत. 3 अजून 4 वाजायचे तोपर्यंत त्यांचं निधन 11:30 झाले आणि आता आम्ही स्मशानभूमीमध्ये आलेलो आहे. खरं तर मला वाटतं की वेळेमध्ये जर उपचार 77 ऑक्सिजन लेवल होती, वेळेमध्ये उपचार थोडाफार झाला असता, त्यांना समजलं असतं, काल बेड मिळाला असता किंवा अशी काहीतर व्यवस्था झाली असती तर या माणसाचा प्राण कदाचित वाचला असता. पण झालेली दुर्दैवाची गोष्ट ही या कुटुंबावरती आज प्रसंगाला, आज कर्ता पुरुष या घरातला गेलेला आहे, कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे. परंतु अशीच परिस्थिती दुसऱ्या कुठल्या कुटुंबावरती येऊ नये यासाठी प्रशासनानं पण काळजी घ्यावी. आणि दुसरी विनंती अशी राहील की जे गंभीरपणानं वागत नाहीत त्या लोकांना सगळ्यांना लक्षात ठेवा की कोरोना हा आजार तुमच्याकडे पैसा, तुमची संपत्ती, तुमचा वसिला, तुमचे संबंध ही कुठलीही गोष्ट तुम्हाला वाचवू शकत नाही, तेव्हा सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. या निमित्तानं एवढी सगळ्यांना विनंती करतो. आज सकाळी आमच्या गावातील यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आला. खरं तर कालच त्यांना दवाखान्यात, काल सरकारी दवाखान्यात दाखवलेलं होतं. काल जर दवाखान्यात डॉक्टरांनी जर ॲडमिट करून घेतलं असतं तर आज त्यांचं निधन झालेलं नसतं. काल आम्ही रात्री 4 वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन आलेलो पण डॉक्टरांनी सांगितलं की आज नाही, उद्या सकाळी या, उद्या सकाळी तुमचा तपासणी केली जाईल. नंतर आम्ही आज सकाळी त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आता ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ऑक्सिजनचा बेड इथं शिल्लक नाही, तुम्ही ऑक्सिजनच्या बेडची सोय करा. नंतर आम्ही इकडे तिकडे डॉक्टरांना फोन लावून, दवाखान्यात फोन लावून ऑक्सिजन बेडची सोय केली. बिवगटला एक ऑक्सिजन बेड शिल्लक आहे असं सांगितलं त्यांनी. मग आम्ही ऑक्सिजन बेडसाठी बिवगटला घेऊन जायची आमची तयारी होती. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की व्हेंटिलेटर बेड पाहिजे, ऑक्सिजन बेडची गरज नाही, आता व्हेंटिलेटर बेडची गरज आहे कारण ऑक्सिजन कमी झाला आहे म्हणून.
मग नंतर आम्ही वेंटिलेटर बेडची चौकशी करायला लागलो. अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला कुठेही वेंटिलेटर बेडचा सोय झाली नाही, कारण आम्ही सकाळीपासून 2 तास आम्ही फोन लावत होतो प्रत्येकाला की वेंटिलेटर बेड पाहिजे म्हणून, पण बेड आम्हाला मिळाला नाही. नंतर 11:30 आसपास डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की निधन झालं आहे म्हणून. मग निधन झाल्यानंतर मग नंतर पेशंट उचलताना त्या ॲम्ब्युलन्सने की आम्हाला 1,500 रुपयाची मागणी केली की आम्ही 1,500 रुपये द्या मग आम्ही पेशंट नेईन म्हणून. मग आम्ही त्यांना म्हणजे पैसे कसे असे, तर ते म्हणजे आम्हाला न्याय लागतील, पैसे द्यायला लागतील, पैसे 1,500 रुपये द्या. मग आम्ही एवढंही करून सुद्धा आम्हाला त्यांनी 1,500 रुपये मागितले. नंतर आम्ही आत्ता मशानभूमीत येऊन त्यांना दण दिलेले. साधारण सकाळी 8:30 आसपास त्यांच्या मुलांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात विटेच्या ॲडमिट केले होते व मला साधारण 9:30-9 वाजता त्यांच्या मुलाचा फोन आला की इथे विट्यामध्ये बेड शिल्लक नाहीत, आईस ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. त्यावेळी मी व माझे सहकारी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो असता सर्व विट्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता एकाही हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक नव्हता. नंतर आम्ही तासगावमध्ये इन्क्वायरी केली, सांगलीतील जवळजवळ 10 ते 12 हॉस्पिटलमध्ये इन्क्वायरी केली, कुठेच व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक नव्हता. ही सर्व प्रक्रिया होण्यास जवळजवळ 2 ते 3 तास गेले आणि या सर्व 3 तासाच्या प्रक्रियेनंतर साधारण 11:30 आसपास त्यांचे निधनाचे वृत्त हे डॉक्टरांनी सांगितले. यातून एवढंच सांगायचं आहे की प्रशासनाने जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड्स असतील, व्हेंटिलेटर बेड्स असतील उपलब्ध करून दिले असते तर कदाचित या व्यक्तीचा आज जीव वाचला असता. व तसेच सर्व लोकांनी बी काळजीने राहिलं पाहिजे व कोरोनाची दक्षता घेतली पाहिजे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा.